नांदेड सिटीची शान, माझे जीवलग मित्र डॉक्टर सुनील मोरे, ऑफला ड्राइव मारला आहे फिल्डरच्या हातामध्ये, ये सिंगल, टू रन्स, एक्सिलंट रनिंग, टोपी पडली आहे बॅट्समनची। आणि माझे मित्र डॉक्टर वैभव दुधात विल बी जॉइनिंग मी इन कॉमेंट्री। डॉक्टर वैभव, मला एक प्रश्न विचारायचा होता, नंतर विचारू। हा कॅच होऊ शकतो, बॉल फिरणार आहे, त्याचे अँटिसिपेशन दोन्ही फिल्डर्सनी नाही घेतलं, पण एकच रन दिला। बरं, आपण ज्या प्रश्नावर होतो की ह्यावेळेस डॉक्टर वैभव मॅन कॅडिंग बंद केलेला आहे त्यांनी रूल, असा तुम्हाला का वाटतं? बरं, का बरं असावं असं? तो रूल काढून टाकण्यात आला होता रूलबुकमधून, पण परत इन्क्लूड करण्यात आलेला आहे स्पेशल, आफ्टर स्पेशल इन्सिस्टन्स फ्रॉम सम ऑफ द सिनियर प्लेयर्स ऑफ PSRDA, त्यांच्या इन्सिस्टन्सनंतर तो इन्क्लूड केला आहे परत। फुल टॉस, स्वीप केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने, चौकार शुभम। बाउंड्रीजवळ लहान मुलं खेळतात आहे, कृपया त्यांना साईडला घ्यावे, नाहीतर बॉल लागू शकतो, इंजुरी होऊ शकते। सिक्स, षटकार, षटकार काउंट करण्यात येत आहे। स्पीड व्हेरिएशन या ठिकाणी ट्राय करताना मिड विकेटच्या दिशेने मारलेला अलॉंग द कार्पेट चौकार, फिल्डरने काहीसा या ठिकाणी गिव्ह अप केला हा चेज बिटवीन द बॅन बॉल अँड द फील्ड। आणि किरण भालेराव सरांचा हा अतिशय चतुर असा स्पीड व्हेरिएशनवाला चेंडू, पण चौकार शुभम अगेन, बॅक टू बॅक बाउंड्रीज। एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 विदाउट लॉस। शुभम सुनील, द SS फॅक्टर ऑफ खडकवासला, मेकिंग अ डिफरन्स। पुढची ओव्हर डॉक्टर ललित सर घेणार आहे। ललित पाटील सरांनी मागचा मॅच ऑलमोस्ट आणला होता त्यांच्या टीमसाठी, पण सातव्या षटकात कॉट बिहाइंड झाले आणि गेम पलटला। या ठिकाणी चेंडू घेऊन वाईड आउटसाइड ऑफ चेंडू, स्लाइटली शॉर्ट ऑफ द लेंथ, आणि उत्तमरित्या हा स्पीड आणि लाईन आणि लेंथ जज करून बॅकफूटवर कट मारलेला आहे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सुनील मोरे यांचा सुंदर चौकार। तो फेवरेट एरिया आहे सुनील मोरे सरांचा, थर्ड मॅन आणि पॉईंट आणि कवरच्या एरियातला रेग्युलरली खेळतात त्या साईडने। आय थिंक अमरला ऑफ साईडला गेम डेव्हलप करण्यामध्ये सुनील मोरेंचा मोठा हात असावा, असं म्हणून त्यांनी ऑफ साईडला बीट केलेला आहे। काहीसा ऍड्रिनॅलिन सर्ज या ठिकाणी सुनील मोरे चौका बसल्यानंतर लगेच उचलून मारण्याच्या प्रयत्नात, परत बॅक टू बिझनेस, सेम लाईन लेंथ, सेम बाउंड्री, सेम रिझल्ट। आय थिंक पारी टीम, जर तुम्ही ऑफच्या बाहेर बॉल टाकत असाल तर तिथे एक डीपला तुम्ही कव्हर लावलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। बॅकवर्ड पॉइंट बघा, विचार करा, दोन चौके अडले असते। सॉरी, हा परत तिथंच गेला आहे आणि फिल्डिंग केलेली आहे। यावेळेस बॅट्समन मध्ये मिक्सअप झाला होता, आपण वाचवलंय। नो रन ऑन दिस बॉल, आय थिंक एक रन झाला असता इथं, पण मिक्सअप झालं। बोल्ड यॉर्क बॉल,
एक्सिलंट कमबॅक बाय द बॉलर, अतिशय उत्तम असा यॉर्क लेंथचा बॉल होता. नवीन बॅट्समन नाव विवेक, नवीन बॅट्समन विवेक ऑन द क्रीज. ललित पाटील सर बॅक ऑन द अटॅक. सचिन मोरे सर काहीसे इम्पेशंट होऊन या ठिकाणी बोल्ड झालेले. बघूया याने पारी कंपनीला परत रिसर्जन्ससाठी हेल्प होते का. परत शॉर्ट ऑफ द लेंथ वाईड आउटसाईड ऑफ पॉइंटच्या दिशेने, सिंगल नाही घेऊ दिला या ठिकाणी डॉट बॉल. आणि एंड ऑफ द ओव्हर, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28, एक बळी. एक गडी बाद 28 धावा, दोन षटकांची समाप्ती. किरण भालेराव संघनायक स्वतः पुढचं षटक घेऊन येताना या ठिकाणी यूट्यूब एंड कडून ओवर द विकेट. पहिले तीन बॉल मी कॉमेंट्री करेल, नंतरचे तीन बॉल डॉक्टर दुधात कॉमेंट्री करतील, असा आमचा म्युच्युअल अग्रीमेंट झाला आहे. फील्ड मध्ये चेंजेस होतात आहे, आता ओव्हर रिस्ट्रिक्शन ची समाप्ती झालेली आहे. त्यांनी बॅकवर्ड पॉइंटला लावलेला आहे फिल्डर, पण शुभमचे नजरेवर फक्त पत्र आहे. कुठं पण फिल्डर लावा, मी बाउंड्रीच्या पलीकडेच मारणार. तिथं फिल्डर लावला तरी चालेल, पत्र्यावर म्हणतायत ते. एक्सिलंट बॉल, गुड लेंथचा बॉल आणि चेंज ऑफ पेस. राउंड द विकेट टाकला होता बॉल, बीट झालेला आहे बॅट्समन. अतिशय सुंदर बॉलिंग भालेराव सरांची. आणि हा पत्र्यावर गेलेला आहे, पत्र्याच्याही पलीकडे गेलेला आहे. बॉल हरवलाय मला वाटतं, दुसरा बॉल रेडी आहे. थोडा शॉर्ट पिच पडला असं, थोडासा अजून पुढे टाकला तरी चालेल. गुड बॉल, एक्सिलंट यॉर्क लेन मध्ये बॉल सदर फिल्डर कडे, सिंगल रन ओनली. एक्सिलंट कम बॅक बाय भालेराव सर, बढिया. नेक्स्ट बॅट्समन, आता तीन बॉल झाले. आय एम व्हेरी सॉरी. ओव्हर टू डॉक्टर दुधात. डॉट बॉल, एक्सलंट बॉल आउट साइड ऑफ स्टंप. यॉर्कर टाकला या ठिकाणी, अपील करतायत बोल्ड प्लेड ऑन आहे म्हणून, पण बेल्स पडलेल्या नाही आहेत. जोपर्यंत बेल्स पडत नाहीत तोपर्यंत, बेल्स डिस्लॉज झाल्या तरच विकेट देण्यात येते. स्वातंत्र्याचा लढा जो आहे त्याचा इतिहास आपण जर बघितला तर तिथे सातारा संस्थानच्या आसपासच्या एरियामध्ये पत्री सरकार नावाची एक चळवळ चालू झाली होती. तर शुभम शिंदे हे जे पत्र्यावर सारखे सारखे चेंडू मारतात, पत्र्याला ऑब्सेस्ड आहेत, त्यांना पत्री सरकार असे नाव देण्यात येत आहे या ठिकाणी. टोपन नाव पदवी बहाल पत्री सरकार शुभम शिंदे. या ठिकाणी गहन चर्चा, लेग अंपायर, स्ट्रेट अंपायर आणि फिल्डिंग टीम मध्ये. विकेट दिली आणि या ठिकाणी विवेक यांना बाद घोषित करण्यात येत आहे समन्वयातून अंपायर्स मधल्या. नवीन बॅट्समन जे आलेले आहेत ते माझ्या मते डॉक्टर विकास मिसाळ, द लेजेंड ऑफ पी एस आर डी ए,
लिविंग लेजेंड ऑफ PSRDA, माफ करा, एक ट्रू ऑलराउंडर, लिजेंडरी ऑलराउंडर, जे 50s अगदी लिलया अशा मारतात, सहज सहज 50s मारतात बॅटिंग मध्ये. शॉर्ट ऑफ द लेंथ, आउटसाइड ऑफ, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मिसफील्ड होती, पण सिंगल मिळालेला आहे. बॅकवर्ड पॉइंटने सिंगलवर अडवलेला आहे या ठिकाणी विकास मिसाळ सर, पहिल्या चेंडूवर ऑफ द मार्क. आता स्ट्राईकवर येत आहेत शुभम शिंदे. टप्प्याचा अनुमान घेताना की कुठे टप्पा पडतोय, बाउन्स कसा येतोय पिचवरून. फुल टॉस उचललेला आहे स्ट्रेट या ठिकाणी आणि वन बाउन्स आउट ऑफ द रोप, चार रन. शुभम शिंदे उर्फ पत्री सरकार यांना बाहुबली सुद्धा म्हणतात काही लोक, कारण ते असे स्ट्रोक मारतात, स्ट्रोक कडे बघून वाटतही नाही की एवढा पॉवर जनरेट झालाय, पण त्यांच्यामध्ये आहे ती पॉवर. पुढचं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर आदलिंग फ्रॉम यूट्यूब कॅमेरा एंड. स्ट्राईकवर आहेत डॉक्टर विकास मिसाळ. राऊंड द विकेट मारा करताना या ठिकाणी आपल्या रनअपसाठी तयार प्रविशाल आदलिंग. डॉक्टर प्रविशाल आदलिंग ज्यांनी मागच्या मॅचला शेवटची ओव्हर अतिशय सुंदर अशी टाकली होती आणि सुंदर बॅटिंग पण केली होती, ऑलमोस्ट मॅच जिंकवली होती. बघूया या मॅचला ते काय करतात. दोन महत्वाचे विकेट त्यांना घ्यायचे आहे, दोन अतिशय स्टार बॅट्समन खडकवासलाचे सेट झालेले आहे. डॉक्टर मिसाळ सर आहे, लिव्हिंग लेजंड ज्यांना म्हटलं जातं. पहिला बॉल घेऊन फिरकी बॉल टाकला, लेग कटर होता मला वाटतं हा, सुंदर बॉल, चलाक बॉलिंग. बेल्स वाराने पडले आहे, लक्ष ठेवा रे. आणि उचलला लेग कटरला डायरेक्ट सिक्स, रॉ पॉवर बाय डॉक्टर शुभम, रॉ पॉवर. नेक्स्ट बॉल रेडी ठेवा. सॉरी, डॉक्टर विकास मिसाळ यांनी मारला होता सरांनी, एक्स्ट्रीमली सॉरी. रॉ पॉवर इथं पण आहे. बोथ बॅट्समन आर पॉवरफुल. अजून एक आणि हा अजून एक सिक्स, कप कपला मारण्याचा प्रयत्न होता हा, कपला इंजुरी करण्याचा प्रयत्न होता हा. मी डाईव्ह मुळे कप वाचला, मी कप बाजूला घेतला नाही तर कप फुटला होता. आता कपचे दोन तुकडे करून दोन वेगळ्या टीम्सला देतो असं म्हटले ते. अजून एक लेग कटर, फिल्डर आहे तिथं, बघूया काय करता. सिंगल रन, गुड कम बॅक बाय डॉक्टर प्रविशाल. डॉक्टर विकास मिसाळ हे एवढे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, नॉट ओनली इन PSRDA बट ऑल ओव्हर इंडिया. तुम्ही कुठल्याही पॉलिटिशियनच्या भाषणात बघा, सगळीकडे त्यांचाच नाव असतं, चर्चा असते, सगळे म्हणतात हमे विकास को लाना है, हमे विकास को लाना है. डॉट बॉल शॉर्ट ऑफ द लेंथ, पण स्पीड ला डिसिव्ह झाली या ठिकाणी शुभम शिंदे नाही तर आणखीन एक पत्री सरकार मारा होता या ठिकाणी. विकास सर कुणालाच भाव देत नाही, ते म्हणतात मी PSRDA मध्येच थांबणार.
परत एक स्लो बॉल पण या ठिकाणी स्पीड व्यवस्थित जज केली आणि एक षटकार सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. तुम्हाला कॉमेंट्री आवडत नसेल तर तसं सांगा, आमचं तोंड कशाला फोडता इथे. एवढं सुंदर देवाने दिलेलं, बायकोनी जपलेलं. आपल्याकडे प्लास्टिक सर्जन पण आहे वैभव, टेन्शन नको घेऊ. फुटलेल्या तोंडाला जोडायला लोक आहे इथं, पण आमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. आपण PSRDA मार्फत फ्री करू, फ्री मध्ये करून टाकू आपण ऑपरेशन. चार ओव्हर 59, 150 चे टार्गेट ठेवले मला वाटतं खडक वाचल्या टीमनी. ओव्हर रेट जरा वाढवला पाहिजे, स्लो होतोय बॉलच, लांब लांब चालले आहे, स्लो होणारच आहे. आउट करा ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पुढचा बॉल घेऊन यॉर्क, एकदम अचूक बॉल, काहीच करता येत नाही याला, पण मिसफील्ड होऊ शकते या बॉलवर आणि दोन रन निघू शकतात. अतिशय सुंदर बॉल, ब्लॉक लेंथ होता हा, ब्लॉक लेंथ. आणि हा एक अजून एक टपावर, टपावर अजून एक सिक्स. पत्रा फुटायला आलेला आहे, नवीन पत्राची मागणी झालेली आहे ग्राउंडसमन कडनं. कोणीतरी टॉयलेट मध्ये आपला गॉगल विसरून आलाय आणि तो गॉगल सही सलामत कॉमेंट्री बॉक्स मध्ये देण्यात आलेला आहे. ज्याचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावा. प्रूफ पाहिजे, गॉगल बरोबरचा फोटो मोबाईल मध्ये पाहिजे, तरच गॉगल दिला जाईल. टॉयलेट मधला नको फोटो, गॉगल घालून इतर कुठल्या तरी घरी वगैरे असेल तो चालेल फोटो. गॉगलची कंपनी कुठली बघू आपण. ओके, पार्क अव्हेन्यूचा गॉगल केदार पाटील सरांचा आहे, सर जपून ठेवतो मी. डॉट बॉल आतली कडा घेऊन कीपर कडे, पण रन नाही या ठिकाणी, कीपिंग चांगली झाली. हा पारी कंपनीचा गॉगल, पारी कंपनीचे कुशाग्र ऑलराउंडर केदार पाटील सरांचा. आमच्याकडे बॉल येतो आहे पण फिल्डिंग अतिशय उत्तम, अग्रेसिव्ह फिल्डिंग. जॉन टी प्रविशाल असं त्यांना म्हटलं जात. ऑर्गनायझर्सला एक विनंती आहे की पुढच्या वेळी कॉमेंट्री बॉक्सला जी कबुतराची जाळी असते तशी एक जाळी पण बसवून द्या, स्पेशली जेव्हा आपले पत्री सरकार आणि विकास सर सारखे बॅट्समन बॅटिंग करत असतील. वाईड वाईड बॉल, स्वैर मारा. ललित सर हॅव टू रिलोड दिस वन. कप्सला सुद्धा जाळीत बसवा असं म्हणतायत, बरोबर आहे. पुढचा बॉल घेऊन एक्सिलंट फिल्डिंग बाय भालेराव सर, ओनली वन रन. केदार सर तुमचा गॉगल मागायला चार लोक आलेली आमचा म्हणून, मी जपून ठेवलाय तुमचा गॉगल. थोडं मला त्याच्याबद्दल एक एक्स्ट्रा काही रिन्युमरेशन का पार्टी भेटली तरी चालेल. पाच ओव्हर 74, अतिशय आक्रमक बल्लेबाजी. डॉक्टर वैभव तुला काय वाटतं, 3 ओव्हर मध्ये किती करतील ते? आपण सट्टा लावू याच्यावर, तुझं एस्टिमेट काय आहे सांग बरं. 8 षटकांच्या समाप्तीनंतर मला वाटतं 115 धावा फळकावर असतील इथे झळकलेल्या. एवढी मराठी मी आयुष्यात पहिल्यांदाच बोलतोय.
सहन करून घ्या. आणि जे समालोचन चालू आहे, धावतं समालोचन, काहीसं संथ असं आदित्य वारी सरांचं, याला एवढी मागणी वाढलेली आहे की अचानक कॉमेंट्री बॉक्समधली गर्दी वाढली आहे. डॉक्टर दुधात म्हणतात 115 करतील, मी म्हणतोय 125 करतील, बघूया कोण खरं कोणाचं ठरतं खरं, 115 का 125. पीएसआरडीएचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे जीपीएचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल भांडवलकर सर यांचंही आगमन इथे झालेलं आहे. सरळ फिल्डर कडे जॉन टी प्रविशाल, एक रन पण होऊन येणार नाही म्हटले ते, पण बॅट्समॅनला धावती रन घ्यावीच लागली. प्रविशाल सर मला वाटतं 4 लोकांची फिल्डिंग एकत्र करतात. वन मॅन आर्मी ऑन द फील्ड. पण ह्याला ते पण फिल्डिंग करू शकत नाही कारण डायरेक्ट पत्र्यावर बॉल मारला आहे. पत्र्याचे खड्डे वाढत चालले आहे. येते ना खाली जाते सर, कॅप्टन ऑफ द मॅच आलाय ना, तुम्ही मॅच उघडली नाही कॅप्टन ऑफ द मॅच, तेच आहे. ते आपल्याला काही कष्ट नाही करायचे, फक्त क्रिकेट त्यांना विचारायचं, ते डायरेक्ट सांगतात. ऑफला बॉल, गुड लेंथ बॉल, सुंदर टप्पा होता बॉलरचा, बॅट्समनला काही करता नाही आलं, सिंगल रन. गुड कम बॅक बॅक केदार सर. आणि हा कॅच असू शकतो, खूप हवेत गेलेला आहे, दोघं जवळ आणि कॉल दिला पाहिजे होता. दोघांनी मी घेतो म्हटलं. हा विकेट महागत पडू शकतो. चोरटी धाव घेतलेली आहे. लेग बाय सिंगल रन. आणि हा टपाच्याही पलीकडे गेलाय मला वाटतं. नाही, ऑर्गनायझर्सला विनंती आहे बजेटमध्ये वेगळं अलोकेशन पत्र्यासाठी ठेवा, कारण ग्राउंडवाले नक्की पत्रे रिप्लेसमेंट मागतील तुमच्याकडून असाच जर मारा चालत राहिला तर. आणि एक विनंती आहे पारी कंपनीला की पत्र्यावर पण एक फिल्डर ठेवा. 6 overs 91. डॉक्टर वैभव 115 करायला त्यांना फक्त 24 रन पाहिजे, जे मला वाटतं पुढच्या ओव्हरला पण होऊ शकतात. 125 वॉज द राईट गेस आहे, बघूया आपण 125 पलीकडे जाऊ शकते टीम. डॉक्टर प्रविशाल ही इज अ व्हेरी गुड ऑलराऊंडर, एक डिसेंट बॉलर. प्रविशाल या नावावर आपण बेट लावू शकतो की ते नक्कीच या धावसंख्येवर रोख लावू शकतील. या ठिकाणी डॉक्टर आनंद पाटील सर यांचे मनापासून धन्यवाद. चित्रफीत आमची या ठिकाणी जर प्रदर्शित झाली. आनंद सर, बरेच लोक मला म्हटले की तुम्ही ब्रेक डान्स खूप छान करतात, तुमचा एक छोटासा परफॉर्मन्स. बरं, फायनलला का? फायनल नंतर.
फायनल नंतर डीजे सरांचा सोलो परफॉर्मन्स ठेवू आपण. पण सर गाणं सांगा, मिक्स करून आणतो ना. तुमचा डान्स तुमची चॉईस सर. सध्या क्रिकेट सीझन खूप जोरात चालू आहे, फक्त PSRDA म्हणून नाही, बऱ्याचशा टुर्नामेंट्स आजूबाजूला खूप काही चालू आहेत. त्यामुळे क्रिक हिरोज ही जी क्रिकेटिंग ॲप आपण यूज करतो स्कोरिंगसाठी, त्याच्यावर भरपूर लोड येतो सर्व्हरवर. तर त्या गोष्टीमुळे थोडासा या ठिकाणी डिले होत असताना अंपायर्स आणि स्कोरर्स त्या गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे हा डिले झाला आहे. जर कोणाला डाऊट असेल की का डिले होतोय, का मॅच थांबलाय, तर हे त्याच्यासाठी थांबलं की क्रिक हिरोजच्या स्कोरिंगमध्ये आणि बाकी सर्व्हर इश्यू थोडासा आहे, तिथे डिले होत आहे. तर आता परत अंपायर्स आपापल्या जागेवर येत आहेत. इन द मीन व्हाईल एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक पण होऊन गेला या ठिकाणी. शुभम शिंदे उर्फ पत्री सरकार आणि विकास मिसाळ उर्फ विकी यांनी स्वतःला थोडं रिचार्ज करून घेतलं या ठिकाणी. याच्या आधीची जी मॅच झाली, जो सामना झाला होता धायरी वर्सेस नरे, त्या सामन्याचे सामनावीर डॉक्टर अमित शिंदे यांना इथे बोलवण्यात येत आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. GPA वाईस प्रेसिडेंट डॉक्टर जोशी मॅडम यांच्या हस्ते अमित शिंदे सरांचा सत्कार होत आहे या ठिकाणी. सामनावीर सामनावीर याचा पारितोषिक या ठिकाणी त्यांना बहाल करण्यात येत आहे. अमित शिंदे डॉक्टर अमित डॉक्टर अमित अमित इकडे ये. स्पीड व्हेरिएशन या ठिकाणी चकवलेलं आहे काहीसं शुभम शिंदे यांना सिंगल रन या ठिकाणी. अमित आला तो आला, त्याने पाहिलं त्याने जिंकून घेतलं सार. पोरीचा आवाज ऐकल्यावर अमित सर लगेच आलेले. सर हा वैभवचा खोटा आवाज होता, चोरटा आवाज होता. पुढचा बॉल घेऊन डॉक्टर प्रविशाल. कट बॉल ऑफच्या बाहेर, ज्याला अजून एक कटर बॉलला पण कट मारलेला आहे, अप्पर कट. आणि हा अजून एक सिक्स. मिसा सर ऑन फायर, झुकेगा नाही साला. विकास मिसाळ या ठिकाणी तिखट मिसाळ झालेत. हा बॉल सरळ फिल्डरच्या हातात, लेग साइडला सिंगल रन. शुभम शिंदे यांची फंटास्टिक 50, पत्री सरकार 17 चेंडूंमध्ये 50, अर्धशतक. आणि एक उचललेला आहे या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न, परत एक पत्रा. नाव सार्थक ठरवताना या ठिकाणी या षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या अंती 109 म्हणजे काहीस या ठिकाणी आदित्य बारी यांचं भाकीत खरं ठरत असताना 125 हे खरं ठरणारच होतं. आय वॉज व्हेरी शुअर अबाउट इट. ज्या प्रकारे दोघं आक्रमक बॅटिंग करत होते,
अनलेस या ओव्हरला 6 रनपेक्षा कमी दिले, जे की अवघड दिसत आहे खूपच. शुभम शिंदे यांचे 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 17 चेंडूमध्ये अर्धशतक झालेलं, त्यानंतर हा 6वा षटकार लगावला त्यांनी. सो उत्तुंग 6 षटकार, षटकारांचा षटकार. शेवटचं षटक तेजस तांदळे उर्फ टीटी. शॉट, चेंडू स्लो, तो या ठिकाणी इंजुरीचा काही शक्यता आहे का बघायला लागणार आहे. नाही, फिल्डर उभा राहिलेला आहे आपल्या पायांवर. जपून खेळा. गिरेश तरंगे हे काहीसे तरंगले हवेमध्ये आणि सुखरूप जमिनीवर परतले. अजून एक शॉर्ट चेंडू आउटसाइड ऑफ, बॅटची कड घेऊन चौकार विकेट कीपर आणि सेकंड स्लिप थर्ड स्लिप असं काहीतरी अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये असणाऱ्या फिल्डरच्या मधून चौकार. मिसाळ सरांची पण 49, आधीच बॅट वर करू नका, बांगलादेश नागिन डान्स करायला लागेल. एक धाव बाकी आहे. 17 बॉल 49 विकास मिसाळ. चेंडू तपासून घेत असताना या ठिकाणी विकास मिसाळ की हा तोच आहे का आणि तो फुटलेला तर नाही ना, या सगळ्या गोष्टी तपासून घेताना एक प्रोफेशनल क्रिकेटरचं हे लक्षण, अगदी फुंकून फुंकून पाऊल ठेवतायत. अंपायर सुद्धा चेक करते या ठिकाणी बॉल फुटलाय तर नाही ना. आणि हा फुटला आहे चेंडू, आणि एवढा मारा केलेला आहे जबरदस्त या दोन बल्लेबाजांनी, फलंदाजांनी. एक उत्कृष्ट मारा या ठिकाणी, सरळ पाय पकडलेले आहेत फलंदाजाचे. निर्धाव चेंडू, 3 धावा 3 चेंडू अजून बाकी शेवटच्या षटकातले. 49 रन. फुल टॉस बॉल ज्याला लेगला फिरवला आहे सिंगल रन, आणि याच रननी 50 रन पूर्ण. जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे, 50 रन झाले आहे. ठुबे सरांकडनं 1001 रुपयाचं बक्षीस घोषित केलेलं आहे. जीपीएचे माजी अध्यक्ष डॉक्टर हरिभाऊ सोनवणे यांचं हार्दिक स्वागत. जीपीएचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल भानगर सर, माजी अध्यक्ष PSRDA ज्यांच्यामुळे आपण हे सर्व स्पोर्ट्स बघायला मिळत आहे, ते त्याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर अनिल भांडवलकर सरांना आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. PSRDAकडनं खूप खूप आभार भांडवलकर सरांचं. त्यांचा सत्कार डॉक्टर आसरी पाटील करतील. आणि हरिभाऊ सोनवणे, एक मिनिट. अनिल सर, पायनियर ऑफ PSRDA स्पोर्ट्स. खडकवासला टीम फिल्डिंग लावून गेला लगेच.
टीम खडकवासला ग्रामीण फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. खडकवासला निलेश कोळपकर सर फिल्डिंग लवकर लावा, अजून एक मॅच व्हायची आपल्याला. आनंदनगर आणि नरेची मॅच आहे याच्यानंतर, लगेच फास्ट जरा. चला खडकवासला टीम मॅच सुरू करायची लगेच, अजून एक मॅच आहे यानंतर. स्पोर्ट्स कॅप्टन चेंडूची व्यवस्था करा. पुणे सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशन आयोजित इंटर असोसिएशन क्रिकेट टूर्नामेंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या सर्व इंटर असोसिएशनल स्पर्धा घेण्याच्या पाठीमागे आपल्या प्रेसिडेंट डॉक्टर आसावरी पाटील मॅडम, व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर विद्युलता जोशी, स्पोर्ट्स चेअरमन डॉक्टर मंगेश खटावकर यांचं आणि एंटायर स्पोर्ट्स कमिटीचं मनपूर्वक आभार व धन्यवाद. हॅलो. स्टार क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ह्या लीग मॅच, ह्या तिसऱ्या लीग मॅचचं समालोचन. खडकवासला विरुद्ध पार 11, 8 षटकांमध्ये खडकवासल्यानी 2 बाद 126 धावा केल्यात. पारी संघ या सामन्यामध्ये किती धावसंख्या उभारतोय आणि खडकवासल्याला कशी ट्रसल देतोय ते बघूयात. या सामन्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले जीपीएच्या भावी अध्यक्ष डॉक्टर शुभदा जोशी, जीपीएस पीएसआरडी सेक्रेटरी डॉक्टर राजश्री काकडे, पीएसआरडी व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर विद्युलता दोशी, स्पोर्ट चेअरमन डॉक्टर मंगेश खटावकर सर, जीपीएचे माजी अध्यक्ष हरिभाऊ सोनवणे सर,
डॉक्टर आनंद पाटील सर इथे आवर्जून उपस्थित राहिले. हा अतिशय अटेतटीचा सामना पारी 11 वर्सेस खडकवासला. डॉक्टर निलेश कोळबकर यांच्या नेतृत्वाखालील खडकवासला संघ संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत स्वतः कर्णधार डॉक्टर निलेश कोळबकर. पहिला चेंडू डॉक्टर निलेश यांचा अतिशय सहज रीतीने मारलेला. एक धाव फलंदाजाला एक धाव संघाला एकूण धावसंख्या बिनबाद एक पहिल्या षटकात. अतिशय उत्साहवर्धक सामना डॉक्टर निलेश कोळबकर डीएसकेच्या बाजूने संघासाठी पहिलं षटक स्वतः पहिलं षटक. कोण दुसरा चेंडू तेवढ्याच सहजतेने मारलेला. एक धाव संघाला एक धाव फलंदाजाला एकूण धावसंख्या बिनबाद दोन. डॉक्टर ललित पटेल डॉक्टर प्रविशाल खेळत आहेत प्रत्येकी एक वैयक्तिक धावसंख्येवर. डॉक्टर ललित यांनी तेवढ्याच तत्परतेने मारलेला सरळ चेंडू गोलंदाजाकडे चांगल्या रीतीने पकडलेला. धावसंख्येत कुठलाही बदल नाही. डॉक्टर निलेश अतिशय जाणीमाने गोलंदाज अष्टपैलू फलंदाज. डॉक्टर निलेशांचा चौथा चेंडू हळूवारपणे तटकवलेला सरळ क्षेत्र रक्षकाच्या हातात. धावसंख्येत कुठलाही बदल नाही. अतिशय सुंदर मारलेला चेंडू सरळ सीमा पार. चार धावा फलंदाजाला चार धावा संघाला एकूण धाव संख्या बिनबाद सहा पहिल्या षटकामध्ये. डॉक्टर ललित पाटील यांनी मारलेला हा सुंदर चौकार क्षेत्ररक्षकाला कुठलीही संधी न देता सरळ सीमा पार. डॉक्टर निलेश यांनी टाकलेला हा शेवटचा चेंडू तेवढाच उत्तुंग मारलेला सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाकडे. तत्पूर्वी फलंदाजाने एक धाव पूर्ण केली आहे. पहिलं षटक संपतंय. डॉक्टर निलेश यांचं एकूण धाव संख्या बिनबाद सात. डॉक्टर प्रविशाल दुसरं षटक घेऊन येत आहेत. डॉक्टर शशांक नांदेड व पंचक्रोशीमध्ये अतिशय नावाजलेले अष्टपैलू खेळाडू डॉक्टर शशांक संघासाठी दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आहेत. डॉक्टर प्रविशाल यांनी मारलेला चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. हा एक अतिशय सुंदर षटकार उत्तुंग षटकार. फलंदाजाच्या दोन्ही हातावरून डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर चेंडू. संघासाठी आवश्यक असणारी धुव्वादार फलंदाजी डॉक्टर प्रविशाल. पुन्हा एकदा चांगल्या रीतीने मारण्याचा फसलेला प्रयत्न. डॉक्टर शशांक यांनी अतिशय कौशल्यपूर्ण हा चेंडू टाकलेला आहे. गोलंदाजाच्या हाताला लागून फसलेला हा झेल डॉक्टर बळी यांच्याकडे. डॉक्टर ललित पाटील खेळतात 13 धावसंख्येवर.
डॉक्टर प्रविशाल खेळतात वैयक्तिक एक धावसंख्येवर, एकूण धावसंख्या 14. संघाचं दुसरं षटक, डॉक्टर शशांक यांचं पहिलं षटक. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, तेवढ्याच तत्परतेने क्षेत्ररक्षकांनी अडवलाय तो यष्टीरक्षकाकडे, यष्टीरक्षकांनी घेऊन गोलंदाजाकडे सुपूर्द. यस, एकूण धावसंख्या बिनबाद 15. दुसरं षटक, डॉक्टर शशांक डीएसकेच्या बाजूने. डॉक्टर ललित पाटील यांनी सरळ मारलेला चेंडू सरळ क्षेत्र रक्षकाच्या हातात, फसलेला झेल सरळ चेंडू सीमा पार. क्षेत्र रक्षकांनी अतिशय हळुवारपणे चेंडू पकडण्याच्या ऐवजी वरती उडवलाय, सीमारेषेकडे चेंडू गेलाय, सीमारेषा पार. एकूण धाव संख्या बिनबाद 19. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, डॉक्टर शशांक यांनी टाकलेला तेवढाच रिव्हर्स स्वीप करण्याचा फसलेला प्रयत्न फलंदाजाकडून. एकूण धाव संख्या बिनबाद 19. दुसऱ्या षटका अखेर, डॉक्टर ललित पाटील खेळतात वैयक्तिक 17 धावांवर, प्रविशाल खेळतात वैयक्तिक 2 धावांवर. पारी 11 बिनबाद 19. दुसऱ्या षटका अखेर. कर्णधार डॉक्टर निलेश कोळपकर फलंदाजाच क्षेत्ररक्षकाची जुळवणी करतायत. पुण्यामध्ये अतिशय दबदबा असणारे व्यक्तिमत्व डॉक्टर निलेश संघाकडून तिसरं षटक टाकतायत, वैयक्तिक दुसरं षटक डीएसकेच्या बाजूनं. स्ट्रायकर एंडवर डॉक्टर प्रविशाल, सामना करतायत डॉक्टर निलेश कोळपकर यांना. डॉक्टर राजेश गुप्ते टेहळणी करतायत. चांगल्या रीतीने मारलेला चेंडू सरळ फलंदाजाच्या 2 पायामधून 2 हातामध्ये. गोलंदाजाकडे परत, संघाच्या धावसंख्येत फक्त 1 धाव्याची भर. ललित पाटील अतिशय नावाजलेले बॅट्समन, अनेक मॅचेस एक हाती काढून दिलेल्या, सामना करतायत डॉक्टर कोळपकर यांना. ओ, एक जोरदार अपील डॉक्टर निलेश यांच्याकडून, अतिशय सुंदर चेंडू. त्या अपीलचा पंचांच्या डोक्यावर, पंचांच्या टोपीवर, हातावर, इशारावर कुठलाही परिणाम नाही. फलंदाज नाबाद. डॉक्टर निलेश यांनी टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा जोरदार अपील, पुन्हा एकदा जोरदार अपील, पंचांवर जोरदार दबाव टाकण्याचा प्रयत्न. तेवढेच कसलेले पंच, DRS चा कुठलीही अवेलेबिलिटी नाही, त्यामुळे पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय. गोलंदाजी बरोबरच डॉक्टर निलेश यांचं जोरदार अपील पण बघण्यासारखं असतं. स्पोर्ट्स चेअरमन डॉक्टर मंगेश खटावकर हे सीमारेषेवरील फलंदाजा गोल क्षेत्ररक्षकाला मार्गदर्शन करतायत. चांगल्या रीतीने टाकलेला चेंडू, हळुवारपणे चकलेला फलंदाज. डॉक्टर निलेश कोळपकर संघाकडून तिसरं षटक. प्रविशालांनी मारलेला सुंदर उत्तुंग फटका डॉक्टर संदीप यांच्या दोन्ही हातात.
गप्पा मारता मारता सुद्धा त्यांनी अतिशय तत्परतेने तो अडवलाय. डॉक्टर निलेश सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. हो डॉक्टर ललित पाटील अतिशय हळुवारपणे तटकवलेला चेंडू वजनाचा कुठलाही विचार न करता राजेश गुप्तेने त्याच्यावर झडप घातली आहे. तेवढ्याच तत्परतेने तो पकडून सरळ गोलंदाजाच्या हातात. फक्त एक घाव संघाला, एक घाव फलंदाजाला, एकूण धाव संख्या बिनबाद 23, तिसऱ्या षटका अखेर. डॉक्टर केदार सर फलंदाजाला काही टिप्स देण्यासाठी आलेत ड्रिंक्स ब्रेक मध्ये. कर्णधार पाण्याची बाटली जरा टेस्ट करा. उत्तेजक द्रव्यांना आपल्याकडे परमिशन नाही. थँक्यू डॉक्टर शुभदा जोशी. थँक्यू डॉक्टर हरिभाऊ सोनवणे सर माजी अध्यक्ष जी पी ए भावी अध्यक्ष जी पी ए. थँक्स फॉर युअर सपोर्ट अँड मोटिवेशन फॉर पी एस आर डी प्लेयर्स. डॉक्टर संतोष भोसले सीमारेषेवरील डॉक्टर संदीप यांना काही महत्त्वाच्या टिप्स देत आहेत. सुनीलच सुनील मोरे डॉक्टर सुनील मोरे वैयक्तिक पहिले षटक टाकतायत. फलंदाजासाठी अतिशय कसलेले नावाजलेले डॉक्टर ललित पाटील आपल्या चौकार आणि षटकारांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक मॅचेस त्यांनी एक हाती जिंकून दिल्यात. तिसरा षटका अखेर धावसंख्या झाली आहे 23. डॉक्टर ललित यांच्याकडून फार मोठ्या खेळीची अपेक्षा आहे पारी 11 संघाला. डॉक्टर भूषण देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील पारी 11 संघ फक्त 30 चेंडूंमध्ये केवळ 104 धावांची गरज पारी 11 संघाला. संघासाठी चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे डॉक्टर सुनील मोरे डीएसके विश्वच्या बाजूने. डॉक्टर ललित पाटील यांनी उत्तुंग फटका सरळ पत्रावर षटकार. हा स्पर्धेमधील एक उत्कृष्ट षटकार आहे आणि अशाच टोलेबाज खेळीची अपेक्षा पारी 11 कॅप्टन डॉक्टर भूषण देशपांडे ललित पाटील यांच्याकडून करतायत. अतिशय बघण्यासारखा आणि हा असा उत्तुंग षटकार होता डॉक्टर ललित पाटील यांचा पारी 11 संघामध्ये चैतन्य. एकूण धाव संख्या 29 धावा. सुनील मोरे यांचा दुसरा चेंडू सरळ सीमा रेषेपार. संपूर्ण कॅमेराच्या वरती गेलेला हा एक सुंदर षटकार डॉक्टर ललित पाटील यांच्याकडून. अशाच घनाघाती खेळीची अपेक्षा डॉक्टर भूषण देशपांडे या कर्णधाराची. तिसरा चेंडू फलंदाज रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नात फसलेला प्रयत्न डॉक्टर सुनील मोले यांचं चांगला चेंडू. एकूण धाव संख्या 35.
डॉक्टर सुनील मोरे यांनी टाकलेला चौथा चेंडू सरळ पुन्हा एकदा षटकार. चार चेंडू मध्ये तीन उत्तुंग षटकार. डॉक्टर ललित पाटील फ्री हिट नो बॉल. पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. फ्री हिटचं अपील केलंय. पारी इलेव्हन संघामध्ये जोश पूर्ण वातावरण. डॉक्टर भूषण देशपांडे यांची धडधड कमी. ललित पाटील यांच्या फलंदाजाने संघामध्ये जान आणली आहे. चांगल्या रीतीने मारण्याचा प्रयत्न. सर्वांनी अपील केलाय. अतिशय सुंदर अपील. पंचांवर या अपिलाचा कुठलाही परिणाम नाही. फलंदाज नाबाद. ह्या चौथ्या षटकात एकूण धाव संख्या झाली 42. 26 चेंडू मध्ये 85 धावांची गरज. फुल टॉस चेंडू. तत्परतेने कर्णधार डॉक्टर निलेश यांनी अडवलाय. नो बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा हा नो बॉल. दुर्दैवानं डॉक्टर प्रताप ठुबे यांच्याकडे अजून एकही चेंडू आलेला नाहीये. चांगल्या रीतीने मारण्याचा प्रयत्न. तमाम प्रेक्षक हे ठुबे सरांकडे केव्हा चेंडू जात आहेत आणि चित्त्याच्या चपळाईने ते कसे अडवत आहेत ते बघण्यासाठी उत्सुक आहेत. वाघ त्यांच्या डायू बघण्यासारख्या असतात. चांगल्या रीतीने तटकवलेला चेंडू आणि हा सरळ प्रताप सरांच्या उजव्या बाजूकडून सीमा पार. कुठलेही कष्ट न घेता चेंडूला त्यांनी वाट रिकामी करून दिली आहे. सरळ चेंडू सीमा पार. आणि विशेष कौतुक फलंदाजाचं. त्यांनी समालोचकांचं आणि प्रेक्षकांचं मत विचारात घेता तो प्रताप ठुबे सरांकडे अतिशय चपळाईने मारलेला चेंडू. एकूण धाव संख्या 49. चौथ्या षटकाखेर आणि पाचवं षटक घेऊन येत आहेत अतिशय महाराष्ट्रामध्ये नावाजलेले PSRDL ला भरपूर मॅचेस जिंकून देणारे गोलंदाज डॉक्टर विकास मिसाळ. खडकवासला संघाला त्यांच्या गोलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. डॉक्टर प्रविशाल चांगल्या रीतीने मारलेला चेंडू. डॉक्टर राजेश गुप्ते. डॉक्टर राजेश गुप्ते यांनी अतिशय चपळाईने तो चेंडू अडवलाय. आणि हा सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू डॉक्टर राजेश गुप्ते यांनी सुंदररीत्या अडवलाय. डॉक्टर विकास वैयक्तिक पहिलं. संघाकडून पाचवं षटक. डॉक्टर ललित पाटील यांना चांगल्या रीतीने थोडासा धीमे गतीने आणि खाली राहणारा चेंडू फलंदाजाला फसवलाय. डॉक्टर विकास चेंडूच्या गतीवर अतिशय सुंदर नियंत्रण त्यांचं. महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात एक नावाजलेले व्यक्तिमत्व डॉक्टर विकास मिसाळ. सीमारेषेकडे तटकवलेला चेंडू. डॉक्टर संदीप अतिशय उत्साही व यंग क्षेत्ररक्षण. चांगल्या रीतीने अडवलेला चेंडू. कृपया पुढच्या संघांनी याची नोंद घ्यावी. लीग मॅचची ही शेवटची मॅच आज फक्त होणार आहे. चांगल्या रीतीने मारलेला चेंडू सरळ षटकार. कॅमेरामॅनच्या सरळ डोक्यावर. एकूण धाव संख्या 57. डॉक्टर ललित पाटील वैयक्तिक 42. डॉक्टर प्रविशाल वैयक्तिक 12. 20 बॉल मध्ये 70 धावांची आवश्यकता पारी इलेव्हन संघाला. डॉक्टर विकास
पुन्हा एकदा उत्तुंग मारण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रताप सरांच्या हातात. डॉक्टर प्रताप यांनी अतिशय सुंदर रीतीने तो झेलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु केवळ अपुरी प्रॅक्टिस मुळे त्यांनी तो सरळ हातात आलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ढकलून दिला. अभिनंदन डॉक्टर प्रताप पारी इलेव्हन संघाकडून. चांगल्या रीतीने मारलेला चेंडू. डॉक्टर सुनील मोरे यांनी अतिशय सुंदर प्रयत्न केला होता. अतिशय नावाजलेले क्षेत्ररक्षक आहेत. दुर्दैवानं बॉल हातातून उडून फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान दिलंय. डॉक्टर ललित आणि डॉक्टर प्रविशाल या दोन्ही फलंदाजाकडून संघाला फार मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. डॉक्टर ललित पाटील वैयक्तिक 42 धाव संख्येवर खेळत आहेत, तरीही प्रेक्षकांकडून अजून डॉक्टर प्रताप ठुबे यांच्या डायूची अपेक्षा आहे. आणि आता सर्वात मोठी ट्विस्ट मिळेल असं वाटतंय. नावाजलेले गोलंदाज डॉक्टर राजेश गुप्ते सर वैयक्तिक पहिले षटक आणि संघाकडून 6वं षटक घेऊन येत आहेत. लिलिया मॅच फिरवणारे म्हणून ते प्रसिद्ध गोलंदाज आहेत डॉक्टर राजेश गुप्ते. डॉक्टर प्रविशाल सामना करतायत डॉक्टर राजेश गुप्ते याला. वैयक्तिक पहिले षटक संघाकडून 6वं षटक. चांगल्या रीतीने मारलेला पण फसलेला चेंडू आणि सरळ चेंडू सीमा पार. प्रताप सर पुन्हा एकदा अभिनंदन पारी इलेव्हन संघाकडून. तुम्हाला प्रत्येक बॉल मध्ये प्रत्येक पोझिशन मध्ये तुम्हाला एक एक फोर द्यायचा आहे. ओ सुंदर फटका डॉक्टर संदीप यांच्या हातात तेवढ्याच तत्परतेने पकडलेला सरळ चेंडू गोलंदाजाकडे. फिल्डिंग रे संदीप. स्पोर्ट चेअरमन डॉक्टर प्रताप, स्पोर्ट चेअरमन डॉक्टर मंगेश कटावकर यांच्याकडून डॉक्टर प्रताप ठुबे यांना 1001 रुपयाचं पारितोषिक. ओ चांगल्या रीतीने मारलेला चेंडू सीमा पार. आम्हाला उत्सुकता होती की हा षटकार आहे का चौकार आहे. पंचांनी हा चौकार डिक्लेअर केला आहे. राजेश गुप्ते पुन्हा एकदा चांगला मारलेला चेंडू. यावेळेला मात्र कुठलीही चूक न करता डॉक्टर सुनील मोरे यांनी अतिशय चपळाईने पकडलेला हा सुंदर झेल. डॉक्टर ललित पाटील वैयक्तिक 46 धाव संख्येवर अतिशय सुंदर फलंदाजी करून संघासाठी चांगलं योगदान त्यांनी दिलंय. डॉक्टर ललित पाटील यांनी डॉक्टर राजेश गुप्त्यांची खासियत आहे की ते पहिल्या षटकामध्ये एक तरी फलंदाज बाद करतातच. एकेकाळी त्यांनी हॅट्रिक पण केली होती. बॉलच्या गतीवर अतिशय सुंदर नियंत्रण आहे डॉक्टर राजेश गुप्ते यांचं. आणि असं जाने माने सिनियर खेळाडू असं नेहमी म्हणतात की बॉल आलाय आतमध्ये, चांगल्या रीतीने मारण्याचा प्रयत्न. तिथे कुठलाही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. डॉक्टर निलेश यांनी चपळ्याने पकडून तो यष्टी रक्षकाच्या हातात दिलाय. हा फुटबॉल थोडासा बाहेर अडकला. हा चौथी मॅच आज लीगची होणार नाहीये याची कृपया खेळाडूंनी नोंद घ्यावी. आज हा शेवटचा सामना होईल. उद्या सकाळी 8 वाजता चालू होईल. ओ डॉक्टर संदीप अतिशय चांगला. ओ सुंदर क्षेत्र रक्षकात डॉक्टर संदीप नांद्रे त्यांनी सरळ चेंडू
गोलंदाजाकडे टाकलाय डॉक्टर राजेश गुप्ते यांनी, कुठली चूक न करता यष्टी उडवल्यात आणि हा फलंदाज धावचित. डॉक्टर गणेश आउट झालेत. चौथी लीगची मॅच आज काही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकणार नाही याची खेळाडूंनी नोंद घ्या. उद्या सकाळी हा चौथी लीग मॅच बरोबर सकाळी 8 वाजता चालू होईल आणि त्याचं रिपोर्टिंग टायमिंग असेल 7:30. सातवं षटक घेऊन आहेत डॉक्टर विकास. असं म्हटलं जातं की जे असं म्हटलं जातं ना चांगला टाकलेला हा चेंडू, गुड रनिंग बिटवीन द विकेट असं याला मराठीत म्हणतात. डॉक्टर निलेश कोळपकर स्वतः क्षेत्र एसटी रक्षक करतात का? डॉक्टर निलेश कोळपकर यांनी स्वतः ग्लोव्ह घालून एसटी रक्षणाची जबाबदारी घेतली आहे. डॉक्टर विकास मिसाळ यांचं दुसरं षटक, सुंदर मारण्याचा प्रयत्न. डॉक्टर बळी कांबळे ही कुठलीच चूक न करता नेहमीच चेंडू अडवतात. डॉक्टर प्रविशाल, ओ एक सुंदर रन काढलाय लाइक बाय डॉक्टर विकास हे अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत. चांगल्या रीतीने मारलेला चेंडू सरळ बळी कांबळे यांच्या हाता, ओ चेंडू आणि पाय यांचा समतोल न राखल्यामुळे पाय खाली पाय वरती डोकं खाली चेंडू सीमापार. अतिशय बघण्यासारखा तो झेल होता. बळी कांबळ्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला. विकास मिसाळ सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. एकूण धाव संख्या 2 बाद 82 आणि पारी इलेव्हनचे जाने माने फलंदाज डॉक्टर किरण भालेराव सर आलेत. 7 बॉल मध्ये फक्त 45 धावांची गरज 6 बॉल मध्ये. डॉक्टर निलेश कोळपकर स्वतः एसटी रक्षण करतायत आणि त्यांना त्यांच्या पाठीमागे स्वतः कॅप्टन एसटी रक्षण करतायत आणि डॉक्टर निलेश कोळपकरांना एक सुंदर प्रोटेक्शन आहे डॉक्टर प्रताप तुबे यांचं. त्यांच्या पाठीशी बरोबर प्रताप तुबे क्षेत्ररक्षक करतायत त्यामुळे कोळपकरांना एक वेगळाच उत्साह आलेला आहे. प्रताप ठोबे त्यांना प्रत्येक 2 बॉल मध्ये सांगतायत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. डॉक्टर राजेश गुप्ते सुंदर रीतीने मारलेला बॉल सरळ चेंडू सीमा पार. डॉक्टर विशाल, डॉक्टर प्रविशाल, आनंदनगर संघांच्या सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की उद्या सकाळी लवकर या की जेणेकरून आपल्याला लवकर मॅच चालू करता येईल. चांगल्या रीतीने तटकवलेला चेंडू सीमारेषेकडे तेवढ्याच चांगल्या रीतीने अडवलेला. आता जी चौथी मॅच होणार होती ती उद्या सकाळी लवकर चालू होईल 8 वाजता. हा 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 सुंदर षटकार, उत्तुंग षटकार डॉक्टर किरण यांच्याकडून पारी इलेव्हन संघाला एक उत्तुंग षटकाराची जी गरज होती ती झालीये. 3 बॉल मध्ये फक्त 34 रनांची गरज.
असं म्हटलं जातं की फलंदाजांनी क्षेत्र पुन्हा एकदा चांगला मारण्याचा एक फसलेला प्रयत्न. पार इलेव्हन संघाला दोन चेंडूंमध्ये फक्त 34 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक मांगलेले आहेत, सुस्तावलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला मारण्याचा प्रयत्न आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांनी चेंडूला सरळ वाढ करून दिली आहे. सरळ चेंडू सीमापार. डॉक्टर किरण भालेराव वैयक्तिक 19 धावांवर, डॉक्टर प्रविशाल वैयक्तिक 27 धावांवर. शेवटचा चेंडू, डॉक्टर प्रताप सोडून द्या सोडून द्या. डॉक्टर प्रताप असं शेजारून जाणारा बॉलच्या मागे अजिबात पळायचं नाहीये. शेवटचा चेंडू होता डॉक्टर.